औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक कार्यक्रमाबाबत विभागीय आयुक्त तथा मतदार नोंदणी अधिकारी सुनील केंद्रेकर यांनी राजकीय पक्षांशी आज संवाद साधला. तसेच सर्व कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांनी पदवीधर मतदार नोंदणी लवकरात लवकर करण्याच्या दृष्टीने येणाऱ्या अडचणींबाबत चर्चाही केली. विभागीय आयुक्त यांच्या दालनात केंद्रेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीस जिल्हाधिकारी उदय चौधरी, उपायुक्त वर्षा ठाकूर, उपायुक्त शिवाजी शिंदे, उपजिल्हाधिकारी पांडुरंग कुलकर्णी आणि विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघासाठी पात्र मतदारांची नोंदणी करवायचा कार्यक्रम निवडणूक अधिकारी तथा विभागीय आयुक्त यांनी 1 ऑक्टोबरपासून जाहीर केलेला आहे. मतदार नोंदणीसाठी 1 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर या कालावधीत पात्र पदवी अर्हता पात्र तत्सम अर्हता व्यक्तींना नमुना नंबर 18 मध्ये मतदार नोंदणीसाठी अर्ज करता येणार आहे. प्राप्त मतदारांची प्रारूप यादी 23 नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येऊन 23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर पर्यंत संबंधितांना दावे हरकती नोंदवता येतील. दिनांक 30 डिसेंबर रोजी मतदारांची अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे. विभागीय सर्व शासकीय कार्यालये सर्व विद्यापीठे यांनी पदवीधर मतदार नोंदणीला प्राधान्य द्यावं व अधिकाधिक पदवीधर मतदारांची नोंदणी करावी असे आज झालेल्या बैठकीत सांगण्यात आले. 31 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात सकाळी 11 वाजता उपजिल्हाधिकारी तहसीलदार यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.